नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. डे टू कर्नाटका ट्रिप आपली. तर आता मी जातो आहे जॉग वॉटरफॉलसाठी. या इथनं बस मिळून जाते मला, म्हणजे हॉटेलच्या जवळच लेफ्ट मारलं की जॉग वॉटरफॉलकडं जाण्यासाठी आपल्याला बस मिळून जाईल. चेकआउट केलेलं आहे, नाश्ता वगैरे सर्व काही झालेलं आहे. आता मी जातो वॉटरफॉलला आणि वॉटरफॉल झाल्यानंतर गोकर्णामध्ये जायचं आहे. गोकर्णाचं बुकिंग मी ऑलरेडी करून ठेवलेलं होतं, नशीब माझं, कारण की इथं मला एवढा त्रास झाला हॉटेल हुडकण्यासाठी. तर या साईडला येत असाल आणि विकेंड वगैरे असेल तर बुकिंग प्रिव्हियसली आधीच करून ठेवा, कारण की खूप इश्यूज आहेत हॉटेलचे आणि महाग आहेत. म्हणजे नंतर जर तुम्ही बुकिंग वगैरे केलेलं नसेल तर नंतर महागवालं हॉटेल घ्यावं लागेल. तर आता जाऊ आपण जॉग फॉल्सलासाठी रस्त्यामध्ये, बघू काय काय भेटतं. चहा प्यायचा आहे मला आधी, कारण की हॉटेलमध्ये काही चांगला चहा नव्हता. तर सर 2 तास पूर्ण, म्हणजे 60 किलोमीटर्स होतं फक्त, बट यायला दोन तास लागले जवळजवळ, 2:15 पूर्ण घाट होता. आणि सकाळी मी वडा खाल्ल्यामुळे जरा मळमळ होत होता, बट नशीब माझं की आलोत. आता मध्ये पण थोडं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, बघू पुढे जातो. इथं फर्स्ट पॉईंट आहे आणि मध्ये 2-3 पॉईंट आहेत. आणि सोबत कॅश कॅरी करा, जर ऑनलाईन प्रत्येक जागेवर ऑनलाईन नाही चालत आणि बऱ्याच जागेवर इंटरनेट चालत नाही आहे, सो कॅश कॅरी केलेली चांगलंच आहे. त्या साईडला पहिला व्ह्यू पॉईंट आहे, सो आपण जाऊ आणि बघू आता कसा आहे इंडियातला सेकंड टॉलेस्ट वॉटरफॉल.